केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पाचं पश्चिम महाराष्ट्र कर सल्लागार असोसिएशनने स्वागत केले. आगामी लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर न ठेवता केंद्र सरकारने अर्थसंकल्प सादर केल्याने हा अर्थसंकल्प देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना देणारा ठरेल असं मत पश्चिम महाराष्ट्र कर सल्लागार असोसिएशनने व्यक्त केले. पश्चिम महाराष्ट्र कर सल्लागार असोसिएशनच्या वतीने केंद्रीय अर्थसंकल्प पाहण्यासाठी लाईव्ह प्रक्षेपणाची व्यवस्था करण्यात आली होती. या अर्थसंकल्पात नोकरदार वर्गाची निराशा झाली असली तरी 2000 ते 15000 पर्यंत कर सूट मिळाली आहे असे मत पश्चिम महाराष्ट्र कर सल्लागार असोसिएशनचे अध्यक्ष नरेंद्र सोनवणे यांनी व्यक्त केले. कारण 16व्या लोकसभेचं हे शेवटचं बजेट होतं, निवडणुका अगदी जवळ आलेल्या आहेत 14-15 महिन्यांवरती, आणि तरी त्यांनी कुठल्याही प्रकारचं निवडणुकीशी संबंधित असं कुठल्याही प्रकारचं घोषणा त्यांनी या ठिकाणी पॉप्युलर घोषणा केलेली नाही आहे. इन्कम टॅक्समध्ये बदल केलेले नाही आहेत, परंतु काही प्रमाणामध्ये त्यांनी सॅलरीयर पब्लिकला थोडासा बेनिफिट दिलेला आहे. यावेळेस पहिल्यांदाच त्यांनी नोकरदार आणि छोटे उद्योगधंदा व्यापारी याच्यात बदल फरक केलेला आहे. व्यापाऱ्यांसाठी जे सूट दिली जाते ती न देता त्यांनी स्टँडर्ड डिडक्शन हे सॅलरीवरती 40,000 देऊन पुन्हा एकदा स्टँडर्ड डिडक्शनचा या ठिकाणी उदय केलेला आहे, जो पूर्वी बंद केलेला होतो बऱ्याच वर्षापूर्वी. ते पुन्हा एकदा स्टँडर्ड डिडक्शन 40,000 दिलेलं आहे आणि नोकरदारांना 2000 ते 15000 टॅक्समध्ये वेगवेगळ्या सेक्शन्सखाली जे बेनिफिट दिले त्यातून दिलेलं आहे. त्यानंतर तुम्ही जे म्हणताय की ॲग्रिकल्चर सेक्टरसाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये पायाभूत सुविधांसाठी त्यांनी या ठिकाणी बऱ्याच योजना आणलेल्या आहेत. खूप काही म्हणजे फूड प्रोसेसिंग युनिट असेल, टुरिझम असेल, ॲग्री टुरिझम असेल किंवा अनेक ॲग्री प्रोसेसिंग युनिट्स असतील आणि ॲग्रिकल्चर कंपनीज असतील याच्यावरती जो टॅक्स होता तो त्यांनी माफ केलेला आहे. हा खूप मोठा बदल ॲग्रिकल्चरच्या दृष्टीने त्यांनी या ठिकाणी या बजेटमध्ये केलेला आहे. ते काही प्रमाणामध्ये जर आपण विचार केला तर नोकरदार हा इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होतो याच दृष्टीने फक्त या बजेटकडे बघत असतो, परंतु त्यांनी यावेळेस कर रचनेमध्ये कुठेही बदल केलेले नाही आहेत. थोडंसं इनडायरेक्टली त्यांनी बेनिफिट दिलेले आहेत सेक्शन 86 मध्ये म्हणा किंवा मेडिकल इन्शुरन्स म्हणा, त्यामध्ये त्यांनी बदल दिलेले आहेत. परंतु त्यांनी डायरेक्टली 2.5 लाखाचं 3 लाख किंवा 3 लाखाचं 5 लाख असं जे काही लोकांचे धारणा होती की या बजेटमध्ये काहीतरी इलेक्शनच्या दृष्टीने पॉप्युलर बजेट होण्याच्या दृष्टीने काही घोषणा करतील त्याचं केलेलं नाही. याबाबतीत खरं त्यांचं कौतुक केलं पाहिजे की इलेक्शनला डोळ्यासमोर ठेवून हा बजेट त्यांनी सादर केलेलं आहे. सरकारने आता जरी आता त्यांनी खासदारांचा जे पगार आहे तो इंडेक्सिंगप्रमाणे दर 5 वर्षांनी आपण रिव्ह्यू करू आणि पगार वाढवू असं जे काही विचार ज्यावेळेस करतात तेव्हा करदात्यांसाठी त्यांनी केला पाहिजे होता. कारण 3 वर्षापूर्वी जी काही करमर्यादा ठेवलेली होती तीच त्यांनी आता ठेवलेली आहे. त्यामुळं ज्यावेळेस तो खासदारांसाठी निर्णय घेतला जातो तेव्हा सर्वसामान्य लोकांसाठी आणि सर्वसामान्य करदात्यांसाठी त्यांनी तो विचार केला असता आणि ही जी लिमिट आहे ती 2.5 लाखाची 3 लाख किंवा 4 लाख रुपयापर्यंत केली असती तर तो सकारात्मक बदल खासदारांप्रमाणे सामान्य नागरिकांसाठी जरच आला असं आपल्याला म्हणावं लागलं असतं. परंतु या ठिकाणी सामान्य नागरिकांवर थोडासा सामान्य करदात्यांवरती किंवा छोट्या करदात्यांवरती नक्कीच थोडासा आपण म्हणू शकतो की परिणाम करणारा ठरणार आहे. त्यांनी आता काय झालेलं आहे GST मध्ये आपण ज्यावेळेस GST चा विचार करतो तर GST काउन्सिल आहे आणि GST संदर्भात सर्व निर्णय हे GST काउन्सिल घेईल असं आपण पार्लमेंटमध्ये कायदा पास करून केलेलं होतं. जरी अर्थमंत्री त्याचेच अध्यक्ष असले GST काउन्सिलचे अध्यक्ष असले तर त्यांनी ह्या बजेटमध्ये काही बदल करणं आवश्यक होतं. परंतु बजेटमध्ये जर आपण बदल केले ते कायद्यात रूपांतर होतं आणि ते ॲटलीस्ट वर्षभर तरी चालू राहतात. त्यांना GST काउन्सिलच्या प्रत्येक महिन्याच्या मीटिंगमध्ये बदल करण्याची सोय आहे, मुभा आहे. त्यामुळे त्यांनी आता या बजेटमध्ये GST बद्दल काही न बदल करता GST काउन्सिलमधूनच बदल करणं आणि नोटिफिकेशन काढून सरकार ज्या काय चेंजेस करतील त्या करणं जास्त सोयीस्कर मांडलं असं मला वाटतंय. आणि तो थोडासा पार्लमेंटवरती अन्याय होतोय असं मला तरी वाटतं. कारण GST बद्दल किंवा कुठल्याही कायद्याचे जे बदल आहेत किंवा चेंजेस आपण करणार तर ते पार्लमेंटमधून झाले असते तर जास्त योग्य ठरलं असतं. कारण ज्या पद्धतीने त्यांनी ज्या घोषणा केलेल्या आहेत आणि फंड अलोकेशन केलेलं आहे, मुद्रा बँके थ्रू जे काय आता इन्व्हेस्टमेंट्स लोन देण्याचं प्रमाण वाढलेलं आहे तर मला वाटतं त्या पद्धतीने ज्या तरतुदी केल्यात त्यामुळे नक्कीच स्किल इंडियाच्या पद्धतीने त्यांनी जे काही पावलं उचललीत त्याचा दृष्टीने फायदा होईल एवढं नक्की. हा अर्थसंकल्प अतिशय पॉप्युलर अर्थसंकल्प होईल असं वाटलं होतं, परंतु निवडणुकांचं उद्दिष्ट डोळ्यासमोर न ठेवता अतिशय चांगला मूलगामी आणि अत्यंत उत्तम असा हा अर्थसंकल्प जाहीर केला असं मला वाटतं. त्याचं मूळ कारण असं आहे की करसवलती आम्ही टॅक्स प्रॅक्टिशनर नेहमी करसवलती किती दिल्या याच्याकडे बघत असतो, परंतु करसवलती देणं हा अर्थसंकल्पाचा मूळ उद्देश हा कधीच नसतो. GST लागू झाल्यानंतर जी कर भरणाऱ्या इन्कम टॅक्स भरणाऱ्या टॅक्सपेयर्समध्ये जी वाढ झालेली आहे ती वाढ अतिशय
उल्लेखनीय असं म्हणायला हरकत नाही. कारण आपण जर अनेक प्रगत राष्ट्र आणि अप्रगत राष्ट्र किंवा प्रगतीशील राष्ट्र यांचा जर तुलना केली तर प्रगत राष्ट्रांमध्ये जास्तीत जास्त डायरेक्ट टॅक्स भरणारे टॅक्सपेअर असतात, पण अप्रगत किंवा प्रगतीशील राष्ट्रांमध्ये टॅक्सपेअरची संख्या कमी असते. आपण बघितलं असेल की GST लागू झाल्यानंतर टॅक्सपेअरची संख्या वाढलेली आहे आणि हा GST फायदा आहे असं म्हणायला हरकत नाही. हा संकल्प हा अर्थसंकल्प जाहीर करताना कुठल्याही प्रकारच्या करसवलती न देता जास्तीत जास्त करसवलती न देता हा संकल्प जाहीर केला, याचाच अर्थ असा की आर्थिकदृष्ट्या आर्थिक आघाडीवर आपलं सरकार हे नक्कीच चांगलं काम करते असं मला याच्यातनं दिसतंय. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आयकरामध्ये ज्या काही त्यांनी थोड्याफार तरतुदी दिल्या अन्न वस्त्र निवारा या तिन्ही गोष्टींचा विचार केला तर शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारचा त्यांनी लाभ दिलेले आहेत. शेतकऱ्यांसाठी बऱ्याच योजना त्यांनी दिलेल्या आहेत. वस्त्र आपल्याला माहिती आहे टेक्सटाईल इंडस्ट्रीसाठी सुद्धा त्यांनी काही योजना दिलेल्या आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे निवारा म्हणजे बिल्डर लॉबी. आत्ता आपण जर बघितलं की घरांच्या किमती ह्या अत्यंत उंच झालेल्या आहेत, अतिशय मोठ्या प्रमाणात झालेल्या आहेत आणि घरामध्ये लोकांना घर विक्री होत नाही आहे, लोकांना घर मिळत नाही आहेत स्वस्त दरामध्ये. यासाठी जर काही करसवलती दिल्या गेल्या असत्या तर नक्कीच हा निवाऱ्याचा प्रश्न जो आहे हा सुटला असता असं मला वाटतं.